पुढचा एक प्रॉब्लेम घ्या. अ स्टील रॉड 25 mm इन डायमीटर अँड 2 मीटर लाँग इज सब्जेक्टेड टू एक्सियल पुल ऑफ 45 kN. फाइंड स्ट्रेस स्ट्रेन अँड इलॉंगेशन. टेक ई इज इक्वल टू 200 GPa. ठीक आहे, स्टील रॉड दिलेला आहे. स्टील रॉड हॅज डायमीटर किती दिला आहे? स्टील रॉडचा डायमीटर आहे 5. डायमीटर किती दिला आहे? तर बघा 25 mm. 25 mm डायमीटर दिलेला आहे. एक्सियल पुल किती आहे? एक्सियल पुल आहे 45 kN. 45 kN आणि लेंथ दिलेली आहे 2 मीटर. लेंथ किती आहे? 2 मीटर. हां, तर तुम्हाला फाइंड काय करायचं आहे? फर्स्ट स्ट्रेस, सेकंड स्ट्रेन अँड थर्ड काय फाइंड करायचं आहे? तर इलॉंगेशन. इलॉंगेशन, इलॉंगेशन म्हणजे काय? तर डेल्टा एल. त्यानंतर स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई आणि स्ट्रेस म्हणजे सिग्मा. या 3 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत. तुम्हाला दिलेलं आहे पी, दिलं आहे थी, डायमीटर दिला आहे आणि लेंथ दिलेलं आहे. तर गिवन डेटा लिहा अगोदर. बघा, डायमीटर डी इज इक्वल टू 25 mm. त्यानंतर पी दिलेला आहे 45 kN. किलो न्यूटनचं न्यूटनमध्ये कन्वर्ट करा. 45 × 10³ N. त्यानंतर पी झाला आणि लेंथ दिलेली आहे एल इज इक्वल टू 2 मीटर. मीटरचा mm मध्ये कन्वर्ट करून घ्या. 2000 mm. ओके, 2000 mm आलं. डी पी एल. आता नंतर आपल्याला स्ट्रेस कॅल्क्युलेट करा. पी बाय ए. तर अगोदर काय करा? एरिया कॅल्क्युलेट करून घ्या. एरिया, एरिया ऑफ रॉड ए इज इक्वल टू पाय बाय 4 × d². पाय बाय 4 × डायमीटरची व्हॅल्यू आहे 25² बघा एरिया किती येतो. कॅल्क्युलेट करा एरिया. ठीक आहे, किंवा याची व्हॅल्यू डायरेक्टली काय करू आपण? स्ट्रेसच्या इक्वेशनमध्ये ठेवून देऊ. फर्स्टवाला कॅल्क्युलेट कर. स्ट्रेस सिग्मा, सिग्मा इज इक्वल टू पी बाय ए. पीची व्हॅल्यू आहे 25 × 10³ अपॉन एरियाची व्हॅल्यू काय? तर पाय बाय 4 × डायमीटर आहे 25² सिग्माची व्हॅल्यू बघा किती येते. इथं व्हॅल्यू येते 91.67 newton per mm square. ठीक आहे, तर व्हॅल्यू मे बी 1-2 डिजिट चेंज होऊ शकतात. ठीक आहे, तर सेकंड व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट करायची? आपला स्ट्रेन कशाने डिनोट करतो? स्मॉल ई न. तर स्मॉल ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. ठीक आहे, डेल्टा एल अपॉन एल. तर आपल्याला डेल्टा एल माहिती आहे का? डेल्टा एल माहिती आहे नाही. तर डेल्टा एल माहीत नाही, स्मॉल ई माहिती आहे का? ते पण नाही आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करावं लागेल? पहिले इलॉंगेशन डेल्टा एल काढावं लागेल. डेल्टा एल कसं काढणार? आपल्याकडे फॉर्म्युला बघा डेल्टा एलचा कोणता आहे. पी एल बाय ए ई. ओके, तर पी आहे आपल्याकडे, एल आहे, ई आहे. ईची व्हॅल्यू सांगितलेलीच आहे तुम्हाला. ईची व्हॅल्यू किती दिलेली होती? 200 GPa. तर गिगा पास्कल म्हणजे काय आलं? 200 × 10³ N/mm². तर स्ट्रेनच्या अगोदर आपण काय करू? इलॉंगेशन कॅल्क्युलेट करू. ओके, तर बघा अगोदर काय करू आपण? इलॉंगेशन डेल्टा एल इज इक्वल टू पी एल बाय ए ई. ठीक आहे, किंवा डायरेक्टली ईज ईची व्हॅल्यू दिलेली होती आपल्याला आणि स्मॉल ई कॅल्क्युलेट करता आलं. डेल्टा एल बघा किती येईल. डेल्टा एल इज इक्वल टू पीची व्हॅल्यू आहे 45 × 10³
टेन इंटू 10^3 एल ची वैल्यू है 2000 अपॉन एरिया ए ची वैल्यू लिया 5/4 इंटू 25 स्क्वेर इंटू ई ची वैल्यू है 200 × 10^3 तर डेल्टा एल ची वैल्यू कैलक्युलेट करा कैलसी मध्ये ठेवा आणि वैल्यू किती येते ते बघा ठीक आहे किती येते 0.916 चेंज इन लेंथ mm मध्ये आली सर ठीक आहे आणखी बघा दुसरा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं आणखी स्ट्रेन तर स्ट्रेन कॅल्क्युलेट करायच्या दोन मेथड आहेत स्ट्रेन बघा ई इज इक्वल टू काय येतं डेल्टा एल अपॉन एल या मेथडनं काढू शकता किंवा आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला कोणता आहे तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई या दोन्ही फॉर्म्युल्यानं तुम्ही काय करू शकता स्ट्रेनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता आता ईची व्हॅल्यू डेल्टा एल किती आहे 0.916 अपॉन एलची व्हॅल्यू किती आहे 2000 बघा किती येते व्हॅल्यू आणि ई इज इक्वल टू स्मॉल ई इंटू स्ट्रेस आहे तर स्मॉल ई इज इक्वल टू काय येईल मग सिग्मा अपॉन कॅपिटल ई सिग्माची व्हॅल्यू किती आहे स्ट्रेसची व्हॅल्यू पी बाय ए कॅल्क्युलेट केली होती 91.67 अपॉन ईची व्हॅल्यू 200 × 10^3 बघा दोन्ही मेथडनं कॅल्क्युलेट करून बघा व्हॅल्यू किती येणार आहे तुमची सेमच येईल है ना दोन्ही मेथडनं व्हॅल्यू काय येणार आहे सेमच येणार आहे नो प्रॉब्लेम कोणत्या मेथडनं तुम्ही सॉल्व करू शकता तर ईची व्हॅल्यू किती येते तर 4.58 × 10^-4 किती येते 4.58 × 10^-4 दोन्ही कॅल्क्युलेट करून बघा व्हॅल्यू तेवढीच येईल ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे ठीक काही विचारलं स्ट्रेस असो स्ट्रेन असो किंवा चेंज इन लेंथ विचारलेली असेल तर तुम्हाला या मेथडनं हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करायचा आहे ठीक आहे आय होप तुम्हाला हे समजलं असेल तर आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण काय करूया ते वेगवेगळे जे बार असतात वेगवेगळे डायमीटर वेगळं मटेरियल तर त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया ठीक आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू